नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सुनीता म्हतू गाडवे सुनीता म्हतु गाडवे आता तुमच्या गावामध्ये शिक्षण संस्थेची निवडणूक लागली काय कल्पना आहे तुम्हाला दोन पॅनल आहेत महिलांमध्ये बऱ्याच चर्चा होत असतात आता काय परिस्थिती चर्चा होतात ना काय परिस्थिती पंचवार्षिक योजनेमध्ये जी आश्वासनं दिली होती संस्थेने की आम्ही हे पूर्ण करू ते पूर्ण करू किंवा काही कामं करू तर ती कामं काही झालेली नाहीयेत शिवाय दोन तीन दिवस मीटिंग लागून संस्थेचा जो काही आर्थिक कारभार असतो त्याचा काही हे देता आलं नाही त्यांना हिशोब देता आला नाही जे विद्यमान अध्यक्ष असतील अजून सभासद असतील संचालक असतील तर त्यांना ते काही करता नाही आलेले त्यामुळे थोडीशी लोक नाराज आहे तेही आमचीच माणसं आहेत असं काही नाही ग्रामस्थच आहेत आम्ही सर्वजण तुम्ही ह्या संस्थेमध्ये सभासदात मी ह्या संस्थेमध्ये जरी सभासद नसले म्हणजे मला माहित नाही मी विचार हो मी नाही आहे सभासद परंतु मला शिक्षणाच्या शैक्षणिक आमचं संकुल आहे शैक्षणिक ज्याचा आजूबाजूच्या पंचक्रोशीत जे नाव आहे तर ते आमच्या गावाला मोठं भूषणाव आहे आणि त्याचं ते नाव तसंच राहिलं पाहिजे म्हणून तळमळ आहे आता जे विद्यमान अध्यक्ष आहेत ते बाबा एका मोठ्या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आहेत त्यांचं तिकडं मोठं काम आहे त्यांचं खूप चांगलं काम आहे मग ते नको आणि हे पाहिजे असं नेमकं काय कसं असतं स्थानिक व्यक्ती असावा जो कारभार चालू असतो तिथं त्या व्यक्तीला जास्त जाण असते जा जो अध्यक्ष आहे ते मुंबईला असतात <स्थाँगा> आणि जा जाऊन येऊन त्यांना कारभार करणं थोडं अवघडच असतं ना तर स्थानिक व्यक्ती असला तर त्याला त्या तिथल्या छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव असते आणि आपण काय करायला पाहिजे असतं हे त्याला चटकन कळ कळून येतं की जी मुलं ॲडमिशनला येतात त्यांना काय आपण आजूबाजूच्या गावांमधली जी मुलं तळमळीने इकडे शिक्षणासाठी येतात आळे गावाचं नाव आहे पंचक्रोशी मध्ये आणि ते तसंच राहिलं पाहिजे हे मला स्वतःला तरी वाटत आणि माझ्या सर्व सा, सभासद बंधू भगिनींना सुद्धा वाटतं जे सांगताय त्याच्यावरून एक असं आहे की तुम्ही बाबा जे दुसरं कुठलं स्वाभिमानी पॅनेल त्याचे पॅनेल त्याचे समर्थक दिसतो मी समर्थकच आहे त्याच्यामध्ये जे उमेदवार आहेत ते चांगलं काम करतील का तुम्हाला काय वाटतं हो तशी तर खात्रीच आहे आता निवडून देताना तर आपण त्यांच्यावर विश्वास टाकतोच ना यांच्यावर आपण विश्वासच टाकूनच निवडून दिलं होतं असं नाही हे करतील का तुम्हाला काय वाटतं हा करतील शंभर टक्के करतील याच्यामध्ये कोण कोण उमेदवार काय माहिती आहेत का तुम्हाला माहित आहेत ना माझे स्वतःचे धीर आहेत बापुनर गाडवे एक आमचे विद्यमान सरपंच आहेत दिनेश सहाणे एक संपत गुंजाळ आहेत आमच्या कोळवाडीतलेच आहेत ह्यांच्या कामांबद्दल तुमच्याकडे काय माहिती हा ह्यांची कामं म्हणजे चांगली आहेत त्याच्यामुळे आम्हाला उमेदवार आमचे व्यक्तिशा चांगले आहेत एक बबनरावजी सहाने पण आहेत आमच्या वाडीतूनच चार उमेदवार आहे या मध्ये तर चांगले काम करतात शाळेची आता गुणवत्ता कशी आहे शाळेची गुणवत्ता त्याबद्दल विशेष मला एवढं नाही सांगता येणार ना। बर काय व्हायला पाहिजे तुमची अपेक्षा काय अपेक्षा म्हणजे कसं आहे मुलां मुलांच्या म्हणजे भविष्यासाठी इथे अजून नवीन नवीन जे काय आहे एमबीए वगैरे असे जे यूपीएससी एम पी एस सी असे जे काही उपक्रम आहेत हे शाळेने राबवायला हवे मुलांसाठी भरपूर काही उपक्रम आहेत ज्या भरती असतात ज्या मुलांना काही आर्थिकदृष्ट्या घटक असतात त्यांच्यासाठी शाळेने नवीन नवीन उपक्रम राबवायला हवे आणि ते राबवू शकतात जर त्यांनी मनात घेतलं तर ते राबवू शकतात आता जी बॉडी सत्तेवर हो आहे त्यांनी राबवली नाही किंवा ते राबवू शकत नाही थोडासा म्हणजे नैराश्य आहे या गोष्टीबद्दल बरं चला शिक्षण संस्था आहे एक पवित्र शिक्षण संस्था पवित्र शिक्षण म्हणजे हे सरस्वतीचं मंदिर आहे आहे ते पवित्र त्याची निवडणूक नव्हती व्हावी लागत असं वाटत नाही बिनविरोध व्हायला हवी होती हो ना मग बिनविरोध जर झाली असती तर हा सगळा पसारा मांडता कुठं माशी शिंकली काय माहिती तुमच्या आता ते कसं आहे काही गोष्टी न पटल्यामुळे शेवटी मत मतं असतात प्रत्येकाला आपापली आणि त्या मतपरिवर्तनामुळेच हे झालं म्हणायचं की काय कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या सभासदांना पटल्या नाही त्याबद्दल काय माहिती तुमच्या हेच की आता जे काही तुम्ही पंचवार्षिक योजनेमध्ये तुम्ही काय केलं ते तर लोकांसमोर समजा आलं तुम्ही काय का म्हणजे करायचं तुमच्याकडून राहिलं किंवा तुम्ही काही विश्वासात घेऊन माणसांना सांगणं आवश्यक होतं मनमानी झाली संस्थेत मनमानीचं नाही मी मनमानीचं असं म्हणू शकते परंतु सांगायला हवं होतं विश्वासात घेऊन सभासदांना सांगायला हवं होतं किंवा सभासदांची मिटिंग लावायला पाहिजे होती की आपण हे करायला हवं होतं ते नाही झालं किंवा असं काही असं काही प्रकार घडलेला नाही आहे मागच्या याच्यामध्ये सभासदांना मी एकच आवाहन करू शकते की यावेळेला आपण परिवर्तन करूया आणि जे आता हे स्वाभिमान पॅनिलचे जे सर्व उमेदवार सतराचे सतरा त्यांना निवडून द्या यांच्याकडून आपण अपेक्षा करूया आणि त्या अपेक्षा आमच्या पूर्ण करतील अशी मला तरी स्वतःला आशा आहे